सत्तेत वाटेकरी आल्याने चंद्रकांत दादांनी केली तडजोड. पुण्याचा पालकमंत्री पद अजित दादांकडे. चंद्रकांत दादा पहिल्यांदा बोलले. बारामतीसाठी पालकमंत्री पदाचं डील. चंद्रकांत पाटलांची ऑडिओ क्लिप व्हायरल. महाराष्ट्रात पूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते पाडून आता अजित पवार गट, शिवसेना आणि भाजपा असं महायुतीचं सरकार स्थापन झालंय. अर्थात सत्तेत वाटेकरी आल्याने तडजोड तर करावीच लागेल आणि अशाच प्रकारचं विधान केलंय भाजपचे मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांनी. चंद्रकांत पाटलांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती, मात्र अजित पवारांच्या एंट्रीमुळे त्यांना ॲडजस्टमेंट करत अर्थात तडजोड करत पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागलं. यामुळे चंद्रकांत पाटील यांचे पंख छाटण्यात येत आहेत का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली. मात्र या सर्वांवर चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आपल्या मनातील खदगत बोलून दाखवली आणि मौन सोडलंय. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते की माझ्याकडून पुण्याचं पालकमंत्रीपद गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे, कोणीही नाराज व्हायचं कारण नाही आहे असंही ते म्हणाले. पालकमंत्रीपद देणं ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानाची चर्चा आता मोठ्या प्रमाणात होत असताना या विधानाची एक ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियावर व्हायरल होती आहे. की जर या देशामध्ये दुसऱ्यांना मोदीजी पंतप्रधानांचे असतील एक एक सीट महत्वाची आहे, महाराष्ट्रातल्या 48 सीट महत्वाची आहे. त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने विचार केला आहे, त्या विचाराचा आपण सन्मान केला पाहिजे. लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने मोठं जाळ टाकले. यातील बारामती लोकसभा मतदारसंघावरही भाजपचा डोळा आहे. मागील काही महिन्यांपासून केंद्रीय नेत्यांचे मंत्र्यांचे दौरेही बारामतीत वाढले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा जिंकण्याची संधी असल्याचं वक्तव्य केलंय. यावेळी जिंकलो नाही तर पुन्हा कधीच जिंकणार नाही, त्यामुळे मतभेद आणि वाद हे बाजूला ठेवा, कामाला लागा अशा सूचनाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केलाय. आता आगामी लोकसभेची निवडणूक ही अतिशय रंजक ठरणार आहे. कोणाला जास्त ॲडजस्टमेंट करावी लागते, तडजोड करावी लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल. याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.